सोलापुर नगर निगम के पूर्व मेयर महेश कोठे और मनोहर सपाटे ने नगर निगम के कई प्रस्तावों से की छेड़छाड़। कुमार करजगी ने नगर निगम से आपराधिक मामला दर्ज करने की मांग की। पूर्व मेयर महेश कोठे और मनोहर सपाटे ने सोलापुर नगर निगम के कई प्रस्तावों में हेराफेरी कर इन जगहों पर अवैध रूप से कब्जा कर अवैध रूप से शिक्षण संस्थानों की स्थापना की। मजदूर नेता करजगी ने कहा 1963 से पुरानी मिल साइट उच्च न्यायालय के कब्जे में थी। ये सोलापुर में शहर की केंद्रीय बस्ती में 135 एकड़ की जमीन थी। नगर निगम के बड़े राजनीतिक समूहों ने रखा इस जमीन पर स्कूलों और खेल के मैदानों के लिए विभिन्न प्रकार के आरक्षण, लेकिन ये पूरी तरह से अवैध रूप में है। अपने राजनीतिक गॉडफादर की मदद से मिल की पूरी जमीन को कम कीमत पर हड़पने की साजिश रची जा रही थी। इसके लिए नगर निगम में बड़े नेता कोठे और सपाटे ने अदालत में झूठा हलफनामा पेश किया। कोठे और सपाटे ने न सिर्फ कोर्ट को धोखा दिया बल्कि नगर निगम को भी ठगा है। यद्यपि उच्च न्यायालय के कोर्ट रिसीवर ने सोलापुर नगर निगम को 1991 और 2001 में संभाजी विद्या मंदिर को गिराने का आदेश दिया था, इसके विपरीत कोठे और सपाटे ने सामान्य बोर्ड की कार्रवाई, पुस्तक प्रपत्र दस्तावेजों में हेराफेरी कर गंभीर अपराध किए हैं। ऐसा इल्जाम जूनी मिल संघर्ष समिति के प्रमुख कुमार करजगी ने पत्रकार परिषद में किया। सोलापुर से योगेश कल्याणकर की रिपोर्ट। प्रतिष्ठित मंडळी डॉक्टर वळसंकर केळकर तुळपळी बिहार गोकर्णी वेगळसाशी या लोकांच्या पटंत प्रतिसादामुळे मी सोलापूरच्या जुनीच्या जागेचे भाग घेऊन कामगारांना त्यांचा पैसा म्हणून दिला। सोलापूरला जागे काम एवढं महान काम केलं असताना सुद्धा ही जुनीमेची जागा हडप करणारे सोलापुरातील दोन राजकीय बलाढ्य नेते कोठे आणि सपाटे यांनी प्रयत्न केले होते आणि ही संपूर्ण जागा फक्त 1,70,00,000 घेण्याचा डाव झाला होता। पण सोलापूरच्या प्रतिष्ठित क्षेत्रामेच्या आशीर्वादामुळे मी जे काम केलं त्यामुळे त्यांचा डाव उधळला गेला। त्यामुळे या कोठे सापड्या लोकांनी महापालिकेने त्यांची सत्ता होती, महापालिकेत 40 वर्षांपर्यंत त्यांचं राज्य होतं, त्या महापालिकेने एवढे खोटे ठराव केले, एवढे बेगळे ठराव केले, त्यांच्या शिक्षण संस्थेला जागा घेण्यासाठी महापालिकेच्या वतीनं हायकोर्टामध्ये खोटे ॲफिड दाखल केले। जुनीमेची या जागा आपल्या शिक्षण संस्था घेण्यासाठी कोठे सापड यांनी एवढे खोटे कामं केलेत की हायकोर्टामध्ये खोटे ॲफिड दाखल कोण दिले, अशा दाखल कोण घेण्याला महापालिकेच्या 2001 महापालिकेच्या जनरलसभेत ठराव झालेले आहेत की याची सर्व चौकशी सीबीआयमध्ये चौकशी करावी, पण आजपर्यंत कुठलीही चौकशी कुठल्याही सोलापूरच्या महापालिका आयुक्तांनी केली नाही। सर्व आयुक्त येतात, त्यांच्या अंडरमध्ये काम करतात, पैसे सोलापूरच्या महापालिकेत उलटवून पैसे कमवतात आणि सोलापूरून जातात। ही सोलापूरची जनता शोषित आहे, पण मी शोषित राहणार नाही। आता मी पैसेवर संघर्ष केलेला आहे, जेणेकरून त्यांना जागा दिलेली आहे, पण मला या 30 वर्षांनी ज्या कामगारांनी साथ दिली ते सर्व कामगार आता गेलेले आहेत। पण जुनीच्या जागा मला मिळाल्या, मला एक पैसा मला काय जाताना काय घेऊन जायचं नाही, पण ज्या कामगारांच्या वारसांनी मला बी साथ दिली, ज्या कामगार साथ दिली त्या जुनीच्या कामगारांच्या वारसांना फुकट जागावून त्यांचे घर स्वप्न करणे मी स्वप्न पूर्ण करणार आहे। आणि त्यासाठी या जुनीच्या जागेवरचे सर्व आरक्षण उठलेले होते, पण पुन्हा आरक्षण ते कायम दाखवतात, बेगाजीपणे खोटे ठेवलेले आहेत, याची चौकशी करावी। नाही तर आयुक्ताने मी चॅलेंज आयुक्ताला, तुम्ही समोर या, मी दाखवतो ह्या सर्व दोन लोकांनी महापालिकेतल्या दोन राजकीय पुढाऱ्यांनी किती खोटे ठराव केलेले आहेत। पण मला आता तो मला कोणाच्या विरोध जायचं नाही, जर तुम्ही नाही केलात मला कामगारांना कसले पैसे माझ्या वारसांना त्यांना जागा द्यायचे आहेत, आणि बाकी जागेचे शिल्लक राहिलेले आहे। सोलापूरच्या 200 एक्स मिलिटरीमॅन 200 पोलीस आणि 100 शिक्षक यांनाही जागा मी फोकट देणार आहे। आता माझं उर्वरित आयुष्य मी जे पसी काम केलेलं आहे, पण ज्या लोकांनी या सोलापूरचा विकास थांबवला, माझ्या गावात अडचण निर्माण केल्या, मी आता त्यांना हा जोडून सांगतो आहे, आता गप बसा, नाहीतर मी तुम्हाला सोडणार, मी मिळू हरकत नाही, पण तुमची वाट लोशा सोडणार नाही।